आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा. आज महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम सी पी राधाकृष्णन हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकास कामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्या प्रकारे रुजवले जाणे आवश्यक असल्याचं मत सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपालांचं स्वागत केलं. तसेच रस्ते, उद्योगांची उभारताना, वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक काम बदल म्हणून केलं जातं. ते काम चांगल्या प्रकारे व्हावे, ते बदल लोकांना स्वीकार्य असावेत, असे बदल प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे पेरण्याची गरज आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी सी पी राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती, शेती, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली. तसेच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओम प्रकाश दिवटे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के उपस्थित होते.